राज्यात आजपासून किशोरवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात असून या मोहिमेअंतर्गत 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला योग्य ती खबरदारी तसेच नियोजन आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार नागपूर जिल्ह्यात सकाळी 10 वाजतापासून 15 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस देण्यात येत आहे. त्यासाठी नागपूर ग्रामीणमध्ये 47 तर शहरात 65 लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. नागपूर शहरात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात असून शहरातील 33 शाळा महाविद्यालयात लसीकरणांची सुविधा करण्यात आली आहे. मात्र लहान मुलांच्या लसीकरणासाठी पालकांची संमती आवश्यक असून यासाठी विचारविनिमय सुरू आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मिहान, मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, प्रगती सभागृह दिघोरी, मनपाचे आयसोलेशन हॉस्पिटल जाट तरोडी, डॉक्टर आंबेडकर रुग्णालय कामठी रोड, सच्चिदानंदनगर उद्यान, स्वर्गीय प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्र महाल, दीक्षाभूमी, हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना, केटीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचपावली सुतिकागृह व मध्य रेल्वे रुग्णालय या ठिकाणी 15 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलं लस घेऊ शकतात.